हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल काकडी आणि गाजराची कोशिंबीर करून दाखवणार आहे. एकदम झटपट बनवता येते आणि जेवताना तोंडी लावायला तर अतिशय रुचकर, एकदम चवदार लागते. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी कोशिंबीर बनवण्यासाठी 2 काकड्या आणि 1 गाजर घेतलेला आहे. या गाजरमधील मी अर्धा भागच घेणार आहे. तर काकड्यांची सालं आणि गाजराची सालं काढून घेतलेली आहेत. त्यानंतर आपल्याला एका मोठ्या घिसणीने ती किसून घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे उभी आणि लांब चिरली गेली पाहिजे. आता काकडीमध्ये खूप प्रमाणात पाणी असते, तर कोशिंबीर जास्त पातळ होऊ नये, जास्त पाणी होऊ नये त्यामध्ये. त्यामुळे आपण ही काकडी पिळून घेणार आहोत. पिळून घेतलं की यामधलं बऱ्यापैकी पाणी निघून जाईल. आता इथे काकडी तर आपली किसून तयार आहे, त्याचप्रमाणे मी आता गाजरही किसून घेतीये. गाजराची पण साल काढून मी इथे अशी लांब उभी किसून घेणार आहे. काकडी आणि गाजराचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, दिसायलाही खूप सुंदर दिसतंय. तर इथे मी आता टोमॅटो घालणार नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टोमॅटो, कांदा यामध्ये वापरू शकता. यामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे. हिरवी मिरची नंतर तुम्ही फोडणीत टाकली तरी चालेल. आता इथे त्यानंतर मी चवीनुसार मीठ घालतीये. त्यानंतर मी एकच मोठा चमचा दही वापरलेला आहे. दही तुम्ही जास्तही ठेवू शकता किंवा कमीही घेऊ शकता. मी इथे थोडंसं कमीच वापरलेलं आहे. आता आपण दही मिक्स करून झाल्यानंतर याला तडका देणार आहोत. तर तडक्यासाठी मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल इथे जास्त वापरायचं नाही आहे. त्यामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग घातलेलं आहे. मोहरी जिरे तडतडू देत. तर असा हा खमंग तडका या कोशिंबीरवरती टाकून घेऊयात. खमंग तडक्यासाठी तेल पण चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे. तुम्ही जास्त प्रमाणात घातली तरी चालेल. आणि माझी इथे थोडीशी साखर टाकायची होती, त्यामुळे मी मागवून साखर टाकतीये. थोडीशी गोड कोशिंबीर ही खूप छान लागते जेवणासोबत. आता आपण ही थंडगार दही, काकडी आणि गाजराची कोशिंबीर सर्व्ह करून घेऊयात. पाहिजे तर अशी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि जेव्हा सर्व्ह करायची तेव्हा काढून सर्व्ह करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये शेंगदाण्याचं कूटही घालू शकता. तर नक्की ट्राय करून बघा. आणि आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन रेसिपीसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.